आदिवासी आश्रम शाळेला 100% नियमित वेतन श्रेणी अनुदान कॅबिनेट मध्ये घोषित करा. महाराष्ट्रातील संस्था अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांची औंढा नागनाथ येथे बैठक. शहरातील नागेश्वर विद्यालयामध्ये महाराष्ट्रातील संस्था अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांची 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता नागेश्वर विद्यालयाचे संस्था अध्यक्ष राम नागरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. शाहू फुले आंबेडकर 165 निवासी आश्रम शाळेला 100% नियमित वेतन श्रेणीनुसार अनुदान येणाऱ्या कॅबिनेटमध्ये घोषित करावे यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महाराष्ट्रातील बीड, जालना, धाराशिव, परभणी, लातूर, वाशिम, गोंदिया, हिंगोली, जिंतूर, औंढा येथील संस्था अध्यक्ष 40 आणि मुख्याध्यापक 50 उपस्थित होते. राम नागरे यांनी उपस्थितांना शाळेला गेल्या 8 मार्च 2019 रोजी शासन निर्णय पारित होऊन अद्याप कोणतेही वेतन मिळाले नाही. सदरील शाळेत 4,500 कर्मचारी कार्यरत आहे. जवळपास 40 ते 45 हजार मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहे. याच मुद्द्यावर सखोल असं मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं. येत्या कॅबिनेटमध्ये शाहू फुले आंबेडकर 165 निवासी आश्रम शाळेला 100% नियमित वेतन श्रेणीनुसार अनुदान घोषित करण्यासाठी आपल्या सर्वांना मुंबई, पुणे, बीड, धाराशिव आदी भागांमध्ये आंदोलन करण्याचे काम पडले तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू. तसेच शासन जीआर मध्ये कुठल्याही प्रकारचे मानधनाचे उल्लेख नाही, परंतु वेतन श्रेणी अद्याप पर्यंत मंजूर करण्यात आलेली नाही, त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे सरकारने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. दत्तात्रय शेगूकर, औंढा नागनाथ. आश्रम शाळेवर 20 वर्षापासून काम करत आहे आणि 20 वर्षापासून मी बिनपगारी आहे. सरकार मायबापांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यांच्या गरजा किंवा सगळ्यांचं दुःख त्यांना दिसत आहे, आमचं दुःख का त्यांना दिसत नाही? आणि या दुःखातून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर निवारावं, नाहीतर या शाळेचं होत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि आम्हाला या दुःखातून त्यांनी उभारावं ही मी त्यांच्याकडून आशा करते. सर, नाव सांगून बोला. मी दिलीप वायबसे, बीड जिल्हा. आज 13/10/2023 रोजी आदरणीय नागरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू फुले आंबेडकर 165 निवासी आश्रम शाळा यांच्या नियमित वेतन श्रेणीसाठी नागरे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संस्थाचालक आणि कर्मचारी आज या ठिकाणी बैठक आयोजित केली होती. आमचा हा प्रश्न मागील 20 वर्षापासून प्रलंबित आहे. 20 वर्षे झालं आम्ही शिक्षणाचं पवित्र काम करत आहोत. मागासवर्गीयांची मुलं जवळपास 45 ते 50 हजार विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि जवळपास 5 हजार कर्मचारी वर्ग विना वेतन 20 वर्षापासून काम करत आहे. अनेक आंदोलनं झाली, अनेक उपोषणं झाली, अनेक तपासण्या झाल्या. एका वर्षामध्ये शासनानं 2-2 वेळेस तपासण्या केल्या. 200 मार्काची तपासणी केली, 500 मार्काची तपासणी केली आणि तपासणी अंती पात्र झालेल्या 165 आश्रम शाळांचा निर्णय 8 मार्च 2019 रोजी तत्कालीन शासनानं घेतला. आज 4 वर्ष झालं, आजपर्यंत आम्हाला 1 रुपयाही कर्मचाऱ्याला नाही आणि विद्यार्थ्यांचं जे परिपोषण मिळतो आम्हाला तोसुद्धा नाही असं 1 रुपयासुद्धा आम्हाला शासनाकडून प्राप्त झालेला नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये संस्थाचालक कर्मचारी हे अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत. शासनाला वारंवार विनंती करून सुद्धा आमचा प्रश्न आजपर्यंत निकाली निघालेला नाही. तरी आमची विनंती आहे CM साहेबाला, कारण आमचं खातंच हे CM साहेबाकडे 2 वर्ष झालं आणि आमच्या खात्याला स्वतंत्र मंत्री नाही आणि CM साहेबाकडं पूर्ण महाराष्ट्र असल्यामुळं आमच्या खात्याकडं, आमच्या समाज कल्याण खात्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे अशी आमची भावना झालेली आहे. तरी आमची शेवटची विनंती आहे की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ह्या 165 आश्रम शाळेचा प्रश्न 100% वेतन श्रेणीप्रमाणे निकाली काढण्यात यावा. हा शेवटचा निर्वाणीचा इशारा आहे शासनाला आणि याच्यानंतर जर नाही झालं या कॅबिनेटमध्ये येणाऱ्या तर अनेक प्रत्येक जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही करणार. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन.
never miss an update.